रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने ते 8 तारखेला नवी मुंबई महानगरपालिकेवर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. आरपीआयच्या वतीने नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धराम ओहोळ यांनी ही माहिती दिली आहे. अशा घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सिद्धराम ओहोळ यांच्यासह आरपीआय मराठा आघाडीचे बाळासाहेब मिरजे, युवा नेते अॅडव्होकेट यशपाल ओहोळ उपस्थित होते. ऐरोलीतील आंबेडकर भवन नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे, नवी मुंबईतील अपात्र झोपडपट्टी धारकांचे सर्वेक्षण करून ओळखपत्र देण्यात यावे, त्याचबरोबर श्रद्धा व एकता सोसायटीला देण्यात आलेली नियमबाह्य सीसी रद्द करण्यात यावी आदी मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वाशीतील एकता व श्रद्धा सोसायटीबद्दल विकासकांकडून झालेल्या पुनर्विकास घोटाळ्याबाबत बोलताना बाळासाहेब मिरजे यांनी अनेक मुद्दे मांडले. किशोर पाटकरकडून कशाप्रकारे हा सर्व कारभार चालला आहे व नवी मुंबई मनपा आयुक्त कशाप्रकारे त्याला साथ देत आहेत हेही मुद्दे या पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. तर दिवाळी अगोदर किशोर पाटकर हे पुन्हा जेलमध्ये जातील असे बाळासाहेब मिरजे यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पुनर्विकासाच्या या कामाला आमचा अजिबात विरोध नाही, पण त्याच्यामध्ये नियमितपणे सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, पारदर्शकपणे त्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, एवढीच या ठिकाणी अपेक्षा आहे. त्या रहिवाशांच्यावरती कुठल्या तरी चांडण्या होता कामा नये, तो भविष्यात बेघर होता कामा नये, त्याच्या आशा धुळीला मिळू नयेत, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. तेव्हा ह्या ज्या मागण्या घेऊन आम्ही 8 तारखेला मोर्चा काढतो आहे. नवी मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यामध्ये या मोर्चाचा प्रचार झालेला आहे आणि कोरोनाचा काळ असल्यामुळं फार मोठ्या संख्येने लोकांनी यावं हे आम्ही लोकांना सांगितलेलं नाही, कारण प्रचंड गर्दी झाली तर कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होईल आणि म्हणून ठराविक लोकांनाच आम्ही या इशारा मोर्चाला 8 तारखेला बोलावलेलं आहे. आदरणीय लोकनेते माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्याकडं श्रद्धा आणि एकताची लोकं आली, त्यांनी सांगितलं की आमच्यावरती अन्याय होत आहे. मग आदरणीय ओळ साहेब, ॲडव्होकेट यशपाल आणि मी साहेबांनी सांगितलं याच्यावरती लक्ष द्या, काय प्रकरण आहे बघा. अभिजित बांगर यांना आम्ही भेटल्यावरती त्यांनी सांगितलं तुम्ही लेखी निवेदन द्या. लेखी निवेदन दिल्याच्या नंतर मग आज करू उद्या करू पाहता पाहता मग आम्ही नगररचना विभागात गेलो, तिथून सगळी माहिती काढली. मग त्यावेळेस आम्हाला माहिती पडलं की हे सगळं प्रकरण त्यांचं चाललं आहे, ते बोगस आहे. मग आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही ही सीसी रद्द करा, किंवा तुम्हाला सीसी त्यावेळेस रद्द करता येत नसेल तर त्याच्यावरती सगळे नियमितपणे काम करा, त्याच्यावरती लोकांचे अग्रीमेंट बिल्डरांनी बनवले पाहिजे, रजिस्टर झाले पाहिजेत अग्रीमेंट, आणि जो महाराष्ट्र शासनाने जो नियम लावून दिलेला आहे त्या नियमाप्रमाणे करा अशी आमची विनंती. आणि ज्यावेळेस माननीय ओळसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटायला गेलं त्यावेळेस आम्ही आयुक्तांना हजळून विनंती केली होती, जर तुम्हाला श्रद्धा एकताविषयी जर असं काय वाटत असेल तर महानगरपालिकेने लिहून द्या की श्रद्धा एकताच्या प्रत्येक सभासदांना प्रत्येक मेंबरला घर भेटेल असं आयुक्ताने लिहून द्यावं पालिकेच्या वतीने. तुम्ही आज असाल उद्या नसाल तर आम्ही केलेल्या तक्रारी ह्या संपूर्ण आम्ही मागं घेतो आणि आमच्या तक्रारीचं निरसन झालं असं आम्ही सांगतो, असं आम्ही हात जोडून मी त्याला विनंती केली, पण त्याच्यावरती त्यांनी सांगितलं असं मी लिहून देऊ शकत नाही. मग त्यांनी सुनावणी लावली. आता 16/9/2021 जी सुनावणी झाली आहे त्याच्यावरती आमचं लेखी निवेदन परत त्यांनी मागितलं आणि 1-2-4 दिवसामध्ये मला वाटते परत दुसरी सुनावणी होईल आणि व्यवस्थितपणे पुनर्विकासाचं काम व्हावं. केंद्रीय मंत्री किशोर कौशल किशोर यांनी सुद्धा पत्र दिलं होतं की सीसी रद्द करा. मीच बाळासाहेब मिरजे बोलतोय असं नाही आहे, एक केंद्रीय मंत्री पत्र पाठवतात आणि मंत्री मोदी पक्षाचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक विषयाचं साहेबांना अत्यंत भान असतं आणि त्यांनी आयुक्तांना फोन केलेला आहे की याच्यावरती नियमित आणा आणि व्यवस्थित हा प्रश्न मार्गी लावा. म्हणजे हा विषय माझा एकट्याचा नाही, हा विषय पक्षाचा आहे, लोकांच्या घरांचा विषय आहे. किशोर पाटकर काय बोलतो, बाळासाहेब मिरजे काय बोलतात हे एका बाजूला जर ठेवून दिलं तर लोकांशी अग्रीमेंट बनवा. बिल्डरांनी माझ्याविरोधात प्रेस घेण्यापेक्षा प्रत्येक सोसायटीमध्ये जी सोसायटी डेव्हलपला घेतली आहे
त्या सोसायटीच्या लोकांचा तुम्ही अग्रीमेंट मानवा, ते रजिस्टर अग्रीमेंट करा, विषय संपून जातो आहे, विषय राहतच नाही दुसरे. मी बोलायचं, त्यांनी बोलायचं, याच्यापेक्षा लोकांना तुम्ही घरं द्या ना, विषय संपून जातील. एकूण 25 गुन्हे दाखल आहे. जो माणूस आमच्यावरती असे खोटे आरोप टाकतो असे भरपूर आहेत त्याच्या माझ्याकडे. तर किशोर पाटकरसुद्धा एका टोळीमध्ये काम करत होता, पण पहिले ते चोऱ्या करत होते. आता हे मोठ्या मोठ्या पुनर्विकाच्या नावाखाली बिल्डरांकडून पैसे घेऊन ह्या चोऱ्यांची त्यांनी कामं केली आहेत. तर आमच्या असा कुठला आरोप आहे त्यांनी सिद्ध करून दाखवा बा, माझ्याकडे पुरावे आहेत. किशोर पाटकर जेलमध्ये होता, किशोर पाटकर चोऱ्या करत होता, किशोर पाटकर दरोडा टाकत होता, त्याच्याकडे काय पुरावे? काहीच नाही, फक्त बोलायचं. आता दिवाळीच्या आतमध्ये किशोर पाटकर परत जेलमध्ये जाणार आहे. मी ती प्रोसेस तुम्हाला 8 दिवसात दाखवे. गुन्हा दाखल करायचं, आता त्याला जेलला पाठवायचं आहे. कॅमेरामन शैलेश करंडेसह कोमल डांगे, जनादेश वृत्तवाहिनी करता.